आपले सर्व मेंदूचे डॉक्टर ना त्यांना मानसशास्त्रज्ञ सायकियाट्रिस्ट म्हणतात. त्यांचे सगळ्यात मोठे एक आहेत अमेरिकेत, त्यांचं नाव अल्बर्ट एलिस. त्यांच्या नावाने रॅशनल इमोटिव्ह थेरपी चालते, त्यांच्या नावाने उपचार चालतात. रॅशनल इमोटिव्ह थेरपी, रॅशनल म्हणजे तर्कसंगत, इमोटिव्ह म्हणजे भावनात्मक उपचार. ते 95 वर्ष सतत काम केलं, रोज 18 वर्ष 18 तास रोज, आणि मोठे काम. पण ते म्हणे की जे मी 95 वर्ष शिकलो आणि केलं ते बुद्धाने आधीच लिहून ठेवलं आहे. तो जो शाणा असेल त्याने बुद्धाचं सगळं वाचलं पाहिजे. नंबर 2, दलाई लामा म्हणाले की अख्खं पाश्चिमात्य मेंदूचं आणि मानसशास्त्राचं ज्ञान हे चिमटी एवढं आहे आणि भारतीय मानसशास्त्रज्ञान हे समुद्र एवढा आहे, आणि ते बुद्धाने मांडलेलं आहे. बुद्ध हा सर्वात प्रभावी मानसशास्त्रज्ञ होता. त्याने स्वतःच्या मेंदूवर ताबा मिळवला आणि सगळ्यांना शिकवलं. असंच पतंजली योग मध्ये पण, पतंजली योग हे भारतीय मानस शास्त्राचं पुस्तक आहे, म्हणजे कोल्हटकरांनी जे मराठीत लिहिलं आहे त्याचं नावच त्यांनी पतंजली योग भारतीय मानसशास्त्र असं नाव दिलेलं आहे. तर आणि हेच महावीरांनी आणि बुद्धांनी पण मांडलेलं आहे की सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, मनावर ताबा कसं मिळवा सांगितलं आहे. तर कुठे पण गंगा एकच आहे, म्हणजे आपण जो पिवळ्या चष्म्याने पाहतो त्याला पिवळी वाटते, जो लाल चष्म्याने पाहतो लाल वाटते. गंगा, ज्ञानाची गंगा एकच आहे, ती भारतातच जन्मलेली आहे. ते सगळे वाचा, पतंजली योग वाचा, बुद्धाला ऐका, महावीराला ऐका, स्वतःचा उद्धार करा आणि ते सगळ्यांना सांगा आणि सगळ्यांचा उद्धार करा. मी डॉक्टर हेमंत जोशी, धन्यवाद.